Hello students, welcome to this video. Today we are going to learn fifth topic, operations on rational number, part 5. In the previous video we have learned about what is rational number, then what are the operations we can carried out on the rational numbers, then how to represent the decimal form of rational number, etc. So today we are going to learn the simplification of an mathematical expression. The simplification of an expression. So before that we have learned what is mathematical expression. See this definition, mathematical expression. An arrangement of numbers expressed using the signs of addition, subtraction, multiplication and division is called mathematical expression. म्हणजे नंबर्सची अशी रचना करायची की ज्याच्यामध्ये तुम्ही वेगवेगळे साइन्स यूज केलेले असतील, प्लस, मायनस, मल्टिप्लिकेशन साइन अँड डिव्हिजन साइन. तर अशा प्रकारचे साइन वापरून ज्या वेळेला आपण नंबर्सना अरेंज करतो त्यावेळेला त्या अरेंजमेंटला आपण मॅथमॅटिकल एक्सप्रेशन असं म्हणतो. आता आपण एक उदाहरण घेऊया. सिम्प्लिफाय 72 डिवायडेड बाय 6 प्लस 2 मल्टीप्लाय बाय 2. आता इथे बघा, डिव्हिजन आहे, ॲडिशन आहे, मल्टिप्लिकेशन आहे. देअर आर थ्री ऑपरेशन्स बिटवीन व्हेरियस नंबर्स, वेगवेगळे नंबर्स आहेत आणि त्यांचीही अरेंजमेंट केलेली आहे हे सायन्स वापरून. तर याला आपण म्हणतो मॅथमॅटिकल एक्सप्रेशन आणि ह्याला आपल्याला सिम्प्लिफाय करायचं आहे. सिम्प्लिफाय करून आपल्याला याची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. तर करूया, 72 डिवायडेड बाय 6 प्लस 2 इंटू 2. 72 डिवायडेड बाय 6 इज इक्वल टू 12 प्लस 2 इंटू 2. Now 12 as it is plus 2 to the 4, 12 plus 4, 16. This is one method of solving this expression. आता दुसऱ्या एका पद्धतीने पण आपण हे सोडवू शकतो. 72 divided by 6, 12 plus 2 इंटू 2, 12 प्लस 2 14 इंटू 2 अँड 14 टू जा 28. सो हियर वी गॉट टू डिफरंट आन्सर. वाय? कारण आपण वेगवेगळ्या क्रमाने हे ऑपरेशन्स कॅरीड आउट केले आहेत. इथे आपण पहिल्यांदा काय केलं, इथे मल्टिप्लिकेशन केलं आणि नंतर ॲडिशन केली. इथे आपण काय केलं, ॲडिशन केली आणि नंतर मल्टिप्लिकेशन केलं. सो हियर वी कॅरीड आउट द ऑपरेशन्स इन डिफरंट ऑर्डर्स. मग वेगवेगळे आन्सर्स मिळत आहेत, तर हे चुकीचं नाही आहे. यापैकी एकच कोणतं तरी बरोबर असू शकतं. टू प्रिव्हेंट दिस, मग असं होऊ नये यासाठी काय करायचं आहे. टू प्रिव्हेंट दिस, सम रूल्स हॅव बीन मेड, काही नियम केलेले आहेत. विच डिसाईड द ऑर्डर इन विच द ऑपरेशन्स आर कॅरीड आउट. हे टाळावं यासाठी काय केलेलं आहे, काही नियम घालून दिलेले आहेत ऑर्डरचे, की त्या पद्धतीनेच आपल्याला हे ऑपरेशन्स फॉलो करायचे आहेत. ठीक आहे? आणि जर इफ दीज रूल्स आर फॉलोड वी विल ऑलवेज गेट द सेम आन्सर. आणि आपण या नियमांनुसार जर आपण एक्सप्रेशन सिम्प्लिफाय केलं तर आपल्याला सेम आन्सर मिळणार. ओके, तर आता ते नियम कोणते आहेत तर ते आपण पाहूया. नाव सी दिस पिक्चर. इन दिस द देअर इज अ रूल फॉर सिम्प्लिफाईंग अन एक्सप्रेशन. तर हा रूल कोणता आहे, तर याला बॉडमास असं नाव दिलेलं आहे. हां, दिस इज द ऑर्डर ऑफ द साइन्स वेन सिम्प्लिफाईंग अन एक्सप्रेशन. कोणतंही एक्सप्रेशन दिलं तर तुम्हाला या क्रमाने सॉल्व करायचं आहे.
बी म्हणजे काय तर ब्रॅकेट्स. तुम्हाला कोणतंही एक्सप्रेशन दिलं असेल तर पहिल्यांदा ब्रॅकेट सॉल्व करायचं आहे. देन ओ मीन्स व्हॉट? ओ फॉर ऑफ मल्टिप्लिकेशन, म्हणजे 1/4, वन हाफ ऑफ 100, 1/4 ऑफ 200, अशा पद्धतीने ऑफ मल्टिप्लिकेशन. डी मीन्स डिव्हिजन, एम मल्टिप्लिकेशन, ए ॲडिशन आणि एस सबट्रॅक्शन. याचा अर्थ काय? तर तुम्हाला कोणतंही एक्सप्रेशन दिलं असेल तर पहिल्यांदा त्याच्यामध्ये चेक करायचं की ब्रॅकेट आहेत का. जर ब्रॅकेट असतील तर पहिला प्रेफरन्स तुम्हाला ब्रॅकेटला द्यायचा आहे. त्यानंतर मग ऑफ मल्टिप्लिकेशन आहे का, तसं असेल तर ते पहिल्यांदा सॉल्व्ह करायचं. त्यानंतर मग डिव्हिजन आहे का, तर डिव्हिजनला पहिल्यांदा प्राधान्य द्यायचं आहे. त्यानंतर मल्टिप्लिकेशन, त्यानंतर मग ॲडिशन आणि मग सबट्रॅक्शन. तर तुमचा जो क्रम आहे सिम्प्लिफिकेशनचा तो असा राहील. तर सुरुवातीला तुम्हाला एक्सप्रेशन पाहायचं आहे आणि ह्या क्रमाने तुम्हाला ते सॉल्व करत जायचं आहे. म्हणजेच पहिला नियम काय, इफ मोर दॅन वन ऑपरेशन इज टू बी कॅरीड आउट देन मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन आर कॅरीड आउट फर्स्ट. जर एकापेक्षा जास्त ऑपरेशन्स असतील एखाद्या एक्सप्रेशनमध्ये तर तुम्हाला सुरुवातीला डिव्हिजन किंवा मल्टिप्लिकेशन सोडवायचं आहे. म्हणजे जे कोणी पहिलं असेल ते फ्रॉम लेफ्ट टू राईट. दुसरं आहे आफ्टर दॅट ॲडिशन अँड सबट्रॅक्शन आर कॅरीड आउट इन द ऑर्डर इन विच दे ऑकर फ्रॉम लेफ्ट टू राईट. त्यानंतर तुम्हाला ॲडिशन आणि सबट्रॅक्शन सोडवायचं आहे. म्हणजे त्यातही जो लेफ्टला असेल तो पहिल्यांदा आणि नंतर राईटचा. आणि तिसरं, इफ देअर आर मोर दॅन वन ऑपरेशन्स इन द ब्रॅकेट फॉलो द अबाउट टू रूल्स वाईल कॅरिंग आउट द ऑपरेशन. आणि ब्रॅकेटमध्येच जर वेगवेगळे ऑपरेशन्स असतील या चारपैकी तर तुम्हाला लेफ्टपासून राईटकडे जायचं आहे. तर या पद्धतीने तुम्हाला हे रूल्स वापरून तुम्हाला एक्सप्रेशन सॉल्व करायचं आहे. मग मी मागासचंच उदाहरण घेते, 72 डिवायडेड बाय 6 + 2 × 2. आता या गणितामध्ये तुम्हाला पहिल्यांदा डिव्हिजन सॉल्व करायचं आहे 12 बाय अकॉर्डिंग टू दिस बॉडमॉस रूल. तर पहिल्यांदा डिव्हिजन, नंतर ॲडिशन आहे आणि नंतर मल्टिप्लिकेशन आहे. तर ॲडिशन आणि मल्टिप्लिकेशनमध्ये तुम्ही कोणाला पहिल्यांदा करणार, तर मल्टिप्लिकेशनला, कारण डिव्हिजन नंतर मल्टिप्लिकेशन आणि नंतर ॲडिशन आहे. त्यामुळे इथे ॲडिशन जरी लेफ्ट साईडला असेल तरीसुद्धा आपण करणार नाही आहोत. तर पहिल्यांदा आपण मल्टिप्लिकेशन करणार, 2 × 2 = 4 अँड देन 12 + 4 = 16. सो 16 इज द राईट ॲन्सर. आता आपण अजून एक उदाहरण घेऊया आणि त्याच्या साह्याने पाहूया. सी 40 × 10 / 5 + 70, दिस इज द एक्झाम्पल वी हॅव टू सॉल्व. आता पहिल्यांदा बघा इथे कोणकोणते ऑपरेशन्स आहेत, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन अँड ॲडिशन. सो अकॉर्डिंग टू रूल वी हॅव टू फर्स्ट कॅरीड आउट डिव्हिजन अँड मल्टिप्लिकेशन. आता डिव्हिजन आणि मल्टिप्लिकेशन हे इथे मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन आहे, तर जो लेफ्ट साईडला आहे तो आपल्याला पहिल्यांदा कॅरी करायचा आहे, कॅरीड आउट. सो 40 × 10 = 400 / 5 + 17. नाव 400 / 5 डिव्हिजन आणि ॲडिशनपैकी आपण डिव्हिजनच करणार आहोत. द ॲन्सर इज 80 + 70 अँड 80 + 17 = 97. सो 80 + 17 = 97. सो दिस इज द ॲन्सर. सी वन मोर एक्झाम्पल, 80 / (15 + 8 - 3) = 5. आता पुन्हा आपल्याला हा रूल ॲप्लाय करायचा आहे बॉड मास याच्यामध्ये. आता इथे काय काय दिसतं आहे बघा, साइन्स डिव्हिजन आहे आणि इथे ब्रॅकेट दिसतो आहे तुम्हाला. तर पहिल्यांदा ब्रॅकेट सॉल्व करायचा, तर 80 as it is, डिव्हिजन साइन ॲज इट इज, सॉल्व फर्स्ट दिस ब्रॅकेट. तर तुम्ही लेफ्ट टू राईट जायचं आहे, ज्या क्रमाने तुम्हाला दिलेलं आहे त्याच क्रमाने तुम्ही जायचं आहे. म्हणजे आधी वजाबाकी आणि मग बेरीज असं नाही करायचं आहे, पहिल्यांदा ॲडिशन आणि मग सबट्रॅक्शन. 15 + 8 = 23, 23 - 3 + 5.
अगेन 23 मायनस 3 इज इक्वल टू 20 प्लस 5. नाउ डिविजन एंड एडिशन. आउट ऑफ दिस वी हैव टू कैरीड आउट फर्स्ट डिविजन. 80 डिवाइडेड बाय 20 इज इक्वल टू 4 प्लस 5 एंड 4 प्लस 5 इज इक्वल टू 9. सो दिस इज द आंसर. नाउ सी दिस एग्जाम्पल. 2 इंटू कर्ली ब्रैकेट 25 इंटू स्क्वेयर ब्रैकेट 113 माइनस 9 प्लस इन ब्रैकेट 4 डिवाइडेड बाय 2 इंटू 13 ब्रैकेट क्लोज स्क्वेयर ब्रैकेट क्लोज कर्ली ब्रैकेट क्लोज. आता हा जो ब्रैकेट है याला कर्ली ब्रैकेट म्हणतात. हा जो है याला स्क्वेयर ब्रैकेट म्हणतात. आणि जो आतमधला है छोटा त्याला साधा ब्रैकेट म्हणतात, म्हणजे राउंड ब्रैकेट असं म्हणतात. ठीक है. आता पुन्हा बॉडमास मध्ये आपल्याला ब्रैकेट सॉल्व करायचं आहे. तर आता इथे बघा, तुम्हाला 1, 2, 3 प्रकारचे ब्रैकेट्स आढळत आहेत. तर त्यापैकी कोणते ब्रैकेट सॉल्व करायचा, तर इनर ब्रैकेट पहिल्यांदा सॉल्व करायचा असतो आणि नंतर मग आउटर मोस्ट ब्रैकेटकडे यायचं. वेन सॉल्विंग ब्रैकेट सॉल्व द इनर मोस्ट ब्रैकेट फर्स्ट एंड फॉलो इट अप बाय सॉल्विंग द ब्रैकेट्स आउटसाइड इन टर्न. ओके, आधी इनर ब्रैकेट अपन सॉल्व करूया. 2 एज इट इज 25 इंटू 113 माइनस 9 इज इक्वल टू 104 प्लस. नाउ सॉल्व दिस इनर ब्रैकेट. 4 डिवाइडेड बाय 2 2 इंटू 13. नाउ 2 एज इट इज कर्ली ब्रैकेट 25 इंटू 104 प्लस 13 टू जा 26. नाउ अगेन 2 इंटू कर्ली ब्रैकेट 25 इंटू 104 प्लस 26 130. नाउ 2 इंटू 25 इंटू 113 33,250. इट इज इक्वल टू 6,500. सो दिस इज द आंसर. तर अशा पद्धतीने आपल्याला हे सर्व एक्सप्रेशन आहे सिम्प्लिफाय करायचं आहे. तर यावर आधारित तुमचा प्रॅक्टिस सेट 25 आहे. आता आपण इथेच थांबूया आणि पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.